अच्छा नो स्थित आमचे मित्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सरचिटणीस राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेजी, जिल्हा प्रमुख भाजपा नाना सूर्यवंशी, आयुक्त इंदुराणी जाखड, आपले अण्णासाहेब रोकडे समितीचे प्रमुख बंतेजी आनंद महाते, देवचंद अंबादे, आपले आनंद शिंदे, महेश गायकवाड, दीपेश म्हात्रे, सुनील खांबे व्यासपीठावर खूप आपले मान्यवर आहेत, सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या प्रमाणावर बांधव भगिनी आणि मित्रांनो, महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. विश्ववंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत दिलेले योगदान हे अभूतपूर्व आहे हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचे आपल्यावर आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांवर अनंत असे उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान साधनेला वंदन करावं, त्यापुढे नतमस्तक व्हावं अशी त्यांची विद्वत्ता राहिलेली आहे. आज कार्यक्रमात व्यस्त होतो, सकाळी कोल्हापूर, नंतर हिंगोली, नंतर इथं आलो म्हणून आठवले साहेबांना आधी कल्याणला पाठवले. त्यांचे भाषण झाले एकदम खास, कारण त्यांचे नाव आहे रामदास. आठवले साहेब, थोडं 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 मी प्रयत्न करतोय. बाबासाहेब एवढे शिकले की पुस्तक हे त्यांचं आयुष्य होतं. आजही त्यांच्या कार्याचा, विचारांचा जगभर अभ्यास केला जातो हे अभिमानास्पद आहे. त्यांनी मानव मुक्तीचा, समानतेचा लढा उभा केला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं केलेलं कार्य पूर्ण विश्वाला मार्गदर्शक असत राहिलंय. आणि आपली जी घटना आहे, जगातली सर्वोत्तम भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्याच्यावरच आपल्या देशाचा कारभार, आपल्या राज्याचा कारभार सुरू आहे. आणि म्हणूनच या स्मारकाच्या रूपात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य पुतळा या ठिकाणी होतोय. त्यामध्ये दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन, 3D चित्र प्रदर्शन, ग्रंथालय, डॉक्टर बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो अशा गोष्टी उभ्या केल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचं वास्तव्य, त्यांचा पदस्पर्श आणि ते जिथं गेले ती ठिकाणं, स्थळं आपल्यासाठी प्रेरणास्रोत राहणार आहेत. त्याचप्रमाणे हे कल्याणमधलं स्मारक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, एक ऊर्जा देत राहील असा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सामाजिक क्रांतीचा, परिवर्तनाचा वारसा आणि वसा दिला आहे. आणि त्यांचा वारसा घेऊनच आपण आपलं सरकार काम करतंय. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. ही इतकी महान परंपरा असल्यानेच सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र आज अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी एक आदर्श म्हणून राज्य काम करत आहे. समता, स्वातंत्र्य, आर्थिक, राजकीय, सामाजिक हक्क, स्त्री पुरुष समानता, समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षणाची, विकासाची संधी ही सामाजिक न्यायाची तत्त्व आहेत. आणि हीच आमच्या, आपल्या राज्यकारभाराचा पाया आहे. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यांनी जे लोककल्याणकारी काम केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशात लोकशाही आणली. आणि म्हणूनच मगाशी श्रीकांत म्हणाला की रामदास आठवले साहेब असतील,
मुख्यमंत्री सर्वसामान्य एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला तो देखील बाबासाहेबांच्याच या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून आज आपण बाबासाहेबांचं मोठं स्मारक या इंदू मिल या ठिकाणी करतोय. आणि बाबासाहेब जिथे लंडनमध्ये त्यांचं वास्तव्य होतं ते वास्तव्याचं ठिकाण देखील आपल्या सरकारने स्मारकामध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि जेवढी जेवढी आपल्याला स्मारकं करता येतील तेवढीच स्मारकं कमी पडतील असं बाबासाहेबांचं कर्तृत्व होतं. आणि म्हणून आज या ठिकाणी जे मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांनी बाबासाहेबांचं जे स्मारक इथं उभं केलं आहे, मगाशी त्यांनी सांगितलं खासदारांनी की या स्मारकाला जागा कमी आहे, स्मारक आता जे आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला हे स्मारक तर ऊर्जा आणि प्रेरणा देईलच, परंतु जर तुम्ही आणखी कुठली जागा बघितली मोठी जागा तर आठवले साहेब म्हटल्याप्रमाणे सरकारच्या माध्यमातून त्या स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हा शब्द मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणून या आज आपण बाबासाहेबांचे विचार पुढे नेतोय, बाबासाहेबांचे विचार आदर्श मानून आपण काम करतोय. आणि म्हणूनच आज आपण या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील जो कारभार करतायत बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी आजच्या या दिनानिमित्त शुभेच्छा देतो. हे स्मारक भव्य पुतळे आम्हाला आणि पुढच्या पिढ्यांना सामाजिक न्यायाची जाणीव करून देत राहतील आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या दिशादर्शक कामांची सदैव आठवण करून देतील. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाचं पर्व निर्माण व्हावं म्हणून सदैव प्रेरणा देत राहतील अशा प्रकारच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आठवले साहेब, संविधान कोणीच बदलू शकत नाही, बाबासाहेब का संविधान तो है भारत की शान, जो करेगा बदलने का काम जनता ही करेगी उसका काम तमाम. त्यामुळे हा पुतळा जो आहे हे स्मारक आहे हे सगळ्यांना एक प्रेरणा देणारं आहे. खऱ्या अर्थाने आज कल्याणमध्ये आज मिरवणूक निघाली, आज जे काही भव्य दिव्य त्या ठिकाणी रोषणाई होती आहे, निळ्या पताका त्या ठिकाणी फडकतायत हे सर्व पाहता खरं म्हणजे आजच कल्याण पूर्वेमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय मनापासून त्यांनी या स्मारकाच्या मागे पाठपुरावा केला. अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी मी जरी नगरविकास मंत्री असलो मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यामुळे आज एक स्मारक भव्य दिव्य प्रमाणामध्ये तिथं उभं राहतं आहे हे सर्वांनाच एक प्रेरणा ऊर्जा देणारं स्मारक ठरेल अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो. आणि आठवले साहेब, हम भी है भीम के बंदे, मेरा भी नाम है एकनाथ शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मेरा भी नाम है एकनाथ शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मुख्यमंत्री महोदय, एक दोन मिनिटांमध्ये बुद्ध वंदना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर आपण रिमोटद्वारे त्याचं इनॉग्रेशन करावं. सन्माननीय भंतेजी अनंत महाथरव त्यांचे सर्व भक्तगणांना विनंती करतो की आपण बुद्ध वंदना सतत थांबविधीचा कार्यक्रम करतो. सन्माननीय भंतेजी अनंत महाथेरो व त्यांचे सर्व भक्तगणांना विनंती करतो की आपण बुद्ध वंदना अर्थात धम्मविधीचा कार्यक्रम करतो. हॅलो, बोला अगोदर. साधू साधू साधू
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणादिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरे मद्यपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अप्पमादेन सम्पादेतब्बं सभ्येतियो विवज्जन्तु सम्पर्वोगो विनस्सतु माते भवत्तन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवत सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्ते भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवत सब्बधम्मानुभावेन सदा सोत्ते भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवत सब्बसङ्घानुभावेन सदा सोत्ते भवन्तु ते साधु 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 मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण रिमोटद्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं इथे अनावरण करावं. सर्वांनी वरती पाहायचं, आता इथे अनावरण होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट थांबता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माननीय मुख्यमंत्री महोदय, आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहून या तमाम जो सागर इथे उसळलेला आहे यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या उपस्थित सर्व जनसमुदायाच्या मार्फत आपला आभार मानतो. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी कृपया खाली बसून घ्या. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांनी खाली बसून घ्या. कोणी गडबड गोंधळ करू नका, खाली बसून घ्या. सगळ्यांनी ज्या ज्या जागेवरती जे जे आहे तिथेच बसून घ्या सगळ्यांनी. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घ्यायचं. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांच्या आतवरती बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे सगळ्यांच्या आतवरती येऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.